मोठ्या आजारांची नावं सांगा असं कोणी म्हटलं तर चटकन आपल्या डोक्यात टायफॉईड कावेळ मलेरिया डेंगू किंवा न्युमोनिया अशी नावं येतात आता टायफॉईड आणि कावेळ हे दूषित पाण्यामुळे होता होतात हे आपल्याला माहिती आहे मलेरिया डेंगू हे डास चावल्याने होतात पण न्युमोनिया कोणाला कसा होईल अनेकदा सांगताच येत नाही त्यामुळे अनेकदा मृत्यूसुद्धा ओढवू शकतो म्हणजे न्युमोनिया झालाय असं म्हटल्यावर धडकीच भरते पण हा आजार नेमका आहे तरी काय पाहूयात आजच्या सोपी गोष्टमध्ये न्युमोनियाला बोली भाषेत फुप्फुसात पाणी होणं असं म्हटलं जातं न्यूमोनिया हा श्वसन मार्गाचा आजार आहे जो लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कुणालाही होऊ शकतो फुप्फुसांमध्ये विषाणू अर्थात व्हायरस जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया किंवा बुरशी अर्थात फंगसचा संसर्ग होऊ शकतो हा संसर्ग कधी सौम्य तर काही प्रकरणांमध्ये जीवघेणंही ठरू शकतो फुप्फुसात हवेच्या अत्यंत छोट्या छोट्या पिशव्या असतात ज्यांना एअर सॅक्स किंवा अॅल्व्हिओली असंही म्हटलं जातं यामध्ये जंतुसंसर्ग झाल्यामुळे फुफ्फुसातील पेशींना सूज येते अल्विओलीचं काम शरीरात अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या श्वासोच्छासाच्या प्रक्रियेत फुफ्फुसातील या पिशव्या आणि रक्त यांच्यात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण होते आणि अल्विओलीमधून पास झालेला ऑक्सिजनच शरीरात सर्व पेशींपर्यंत पोहोचतो पण न्यूमोनिया जंतुसंसर्गामुळे अल्विओलीमध्ये पाणी किंवा पू साठून त्याचं काम मंदावतं श्वास घ्यायला खूप त्रास होतो त्यामुळे शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि रक्तात ऑक्सिजन मिसळण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो, होतो। हाच त्रास कोविड नाईन्टीन संसर्गादरम्यान लाखो रुग्णांना झाला होता तेव्हा त्याला कोविड न्युमोनिया असंही म्हटलं गेलं होतं डब्ल्यू एच ओने दिलेल्या माहितीनुसार आजार पसरवणारे जीवाणू आणि विषाणू लहान मुलांच्या नाकात आणि घशात असतात या जंतूंनी फुप्फुसात शिरकाव केल्यास फुप्फुसांमध्ये संसर्ग होतो खोकला किंवा कफ यामुळे सुद्धा हवेतल्या लहान ड्रॉपलेट्समधून हे जंतू लोकांमध्ये पसरतात बाळाचा जन्म होत असताना किंवा जन्मानंतर लगेच रक्तातूनही न्युमोनिया पसरण्याची शक्यता असते तज्ज्ञांनुसार भारतात ट्युबर म्हणजेच टीबी न्युमोनिया संसर्ग होण्याचं एक प्रमुख कारण आहे न्युमोनिया हा कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होण्याची शक्यता असते न्यूमोनियाची लक्षणं काय आहेत तर श्वासोच्छात अडथळा निर्माण होणं जोरजोरात आणि कमी श्वास घेणं छातीत दुखणं हृदयाच्या ठोक्यांचं प्रमाण वाढणं ताप अंगात थंडी भरणं आणि खूप घाम येणं पांढरा हिरवा किंवा लाल रंगाचा कफ येणं उलट्या होणं किंवा हगवण लागणं लहान मुलांमध्ये तर न्युमोनिया होण्याचं प्रमाण लक्षणीय आहे त्यामुळे पालकांनी मुलांच्या ओटी पोटाच्या हालचालींवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे यावरूनच मुलांना श्वास घ्यायला त्रास होतोय का हे कळतं मुलांना सर्दी झाली म्हणजे पाठोपाठ पार्थ न्युमोनिया होईलच असं नाही आहे लहान मुलं आणि वृद्धांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्यामुळे त्यांना न्यूमोनियाचा धोका जास्त असतो या वयोगटात रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचं प्रमाण जास्त आहे असं तज्ज्ञ सांगतात पण प्रत्येक प्रकारचा न्युमोनिया जीवघेणा नसतो पण याचं निदान योग्य वेळी आणि उपचार तत्काळ सुरू होणं अत्यंत महत्वाचं आहे असं फुफ्फुस विकार तज्ज्ञ बेंद्रे सांगतात पाच वर्षांपेक्षा लहान मुलांना छातीत कफ असेल किंवा श्वास घेण्यात अडथळा निर्माण होत असेल तर त्यांच्या श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेवरून न्युमोनियाचं निदान करता येतं न्युमोनियासाठी कारणीभूत विषाणू किंवा जंतू संसर्ग झाल्यानंतर काही आठवडे ते काही दिवस हा संसर्ग शरीरात पसरायला लागतो रुग्णांनी जास्तीत जास्त आराम करणं आणि शरीरात पाण्याचं प्रमाण चांगलं ठेवणं खूप आवश्यक आहे तज्ज्ञ सांगतात की न्युमोनियाच्या बहुतांश रुग्णांना त्यांच्या लक्षणांवर आधारित औषधं दिली जातात पण रुग्णांनी स्वतः कोणतीही औषधं घेऊ नये जर न्युमोनिया बॅक्टेरियामुळे झाला असेल तर अँटीबायोटिक्स देऊन उपचार केले जातात पण काही गंभीर रुग्णांना रुग्णालयातही दाखल करावं लागतं जागतिक आरोग्य संघटनेनुसार दोन हजार एकोणवीसमध्ये जगभरात पाच वर्षांखालील सात लाख चाळीस हजार मुलांना निमोनिया झाला होता आणि ज्यामुळे त्यांचा मृत्यूसुद्धा झाला होता हा आकडा मोठा आहे आणि त्यामुळेच या रोगाविषयीच्या जनजागृतीसाठी बारा नोव्हेंबर हा दिवस जागतिक निमोनिया दिन म्हणून पाळला जातो ही सोपी गोष्ट तुम्हाला कामाची वाटली असेल तर जरूर आपल्या फॅमिली ग्रुप्समध्ये आणि आपल्या सोशल मीडिया टाईमलाईन्सवर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी भेट द्या बीबीसी मराठी डॉट कॉमला